असतो नसतो कधी कधी मग म्हणजे चांगलं डिझाईन सांगायचं काय त्यांचे नंबर नसतात ना. समजा तुम्ही बास्केट बास्केट बोललात किंवा सनफ्लॉवर बोललात हे कॉमन आहे तर हे देतात. ग्लास बोललात लिफ्ट तर येऊ नका मोबाईल लिफ्ट तर मी सांगते कसं करायचं. आणि ह्याला गुलाब बनवायला आर 11 आर 11 हा आर 11 बास्केटला कुठले म्हणजे 34. ये देखो ये हमको नोजल पाइपिंग बैग ऐसे पकड़ना है. ये ऊपर की तरफ चाहिए ये ऐसे इफेक्ट आता है इसका. जस्ट हमको साइड से करना है. आप जितना खींचोगे उतना आपका बड़ा पेटल आएगा तो जस्ट हमको पेटल्स जो है निकाल के लेने हैं. जस्ट सीधा पकड़े थोड़ा सा टेढ़ा कीजिए. जस्ट प्रेस करना है और थोड़ा सा खींचना है. अभी इसके आगे से चालू करेंगे. जस्ट ऐसे राउंड घुमा घुमा के हमको करना है. नोजल पहले अपन एवढंच घ्यायचे ना जे मेन पहिले मेन तुम्ही जे आहेत ना साधा फ्लावर वाला आर 11 रोज वाला त्याच्या बरोबर तुम्हाला रोज नेल लागेल. रोज बनवायचे म्हटल्यावर हे जे कॉमन आहेत तेवढेच घ्या सुरुवातीला. जसं जसं तुम्हाला वाटेल ना तर मला वेगळी डिझाईन बनवायची मग वेगवेगळे तुम्ही नोजल हे करा. म्हणजे व्हिप क्रीम अशी रिव्हर्स मध्ये पडणार नाही का कारण ती पातळ असते पेटल्स म्हणजे पडणार नाही. नाही नाही हे बघ ना तुला दाखवते त्याला व्यवस्थित प्रेस करून तुम्ही हे केलं ना की राहते व्यवस्थित. आणि आपली जास्त पातळ नाही आपली स्टिक झाली आहे छान क्रीम. हमारे कौन से रहेगा फोटो हो गया चॉकलेट ट्रफल हो गया टू टायर हो गया सनफ्लावर भी इसमें हो गया डॉल रह गया और कौन सा रह गया बटरस्कॉच आइसिंग बाकी है मेन बटरस्कॉच आणि हे त्यांचे तर फिनिशिंग रस मलाईचा आपण केला ना फोटो के बटरस्कॉच बाकी. मला मेन चे दोन पाहायचे होते ते बघितले आणि फोटो प्रिंट आणि बाकीचं ऑनलाईन आहे. हो जैसे आपको समझ आई इसलिए एक ही केक में बहुत सारे मैं टेक्निक्स ले रही हूँ. आप घर में करोगे प्रैक्टिस तो सब अलग अलग बनाओ. हे फक्त आपल्याला फ्लेवर टाकून करायचे ना. हो हो फ्लेवर टाकून चॉकलेट मूज राहिलं ना झालं ना चॉकलेट मूज म्हणजे डॉल. हो गया हे हमारा सनफ्लावर. मध्ये काय टाकायचं मध्ये तुम्ही चॉको चिप्स किंवा ग्रेटेड चॉकलेट टाकू शकता. भेटतं ना ते शॉर्ट्स डेअरी मिल्क शॉर्ट्स नाही का ते गोल गोल गोळ्या भेटतात ती एक ठेवायची. म्हणजे बरोबर होऊन जात ते फुल दिसत. मग मेरे पास ऑरेंज कलर नाही आहे ना.
जस्ट गोल्डन थोड़ा सा इफेक्ट दे रही हूँ। अभी समझो येलो कलर वगैरह है तो उसमें आपको गोल्डन कलर ही इफेक्ट अच्छा दिखेगा ग्लिटर का। इसमें अगर आप सिल्वर करोगे ना वो पैची दिखेगा बहुत। और बीच में और मैं लीफ बना के दिखाती हूँ तो आपको समझ आ जाएगा। मैं साइड ला पक्का उछलो ना ले बस इधर कैसे काम ले रहा हूँ। ही पोस्ट के लिए ना कुछ अच्छा हे फ्रेज ला ठेव ला ना हे नहीं ऐसा खाली था ऐसा रहा तो ये केल ला ले रहा हूँ कहीं ये इकड़े इसका पेन मार्कर से मिलता है क्या? मार्कर मिलता है क्या इसके लिए? लाइटनिंग मार्कर आप क्रीम पे नहीं कर सकते हो लेकिन मिलता है क्या? मिलता है ना, एडिबल पेन है ना एडिबल है पेन तो, लेकिन वो फाउंडेंट पे ही वर्क करेंगे। येलो में ही ग्रीन ऐड करो बहुत अच्छा कलर आता है। याला काय म्हणतात हे टाकलं आहे मध्ये ते? अगं मी ते स्प्रिंकल टाकले हे चॉकलेट शेप। हां हां हां। अभी देखो आपको लीफ के लिए क्या करना है, पाइपिंग बैग लेना है और जस्ट हमको वी शेप कट करना है। ये देखिए यहाँ से हमने एक ऐसा कट किया फिर दूसरे साइड से सेम वैसे हमको कट करना है। तो ये हो गया हमारा वी शेप, ये हो गया। आप जितना बड़ा छोटा कट करोगे उतना आपका लिप जो है बड़ा छोटा आएगा। मैं थोड़ा सा बड़ा करती हूँ, ये आपको अभी थोड़ा सा प्रेस करते करते जाएंगे तो ऐसे एकदम सिंपल भी चाहिए छाना लेना। थोड़ा सा नोजल नहीं लागत का गरज नहीं ना उस नका लिफ्ट नोजल ने तुटता तुम्हाला असे टोक नाही भेटणार असे तुटल्यासारखे येणार त्याचे टोक नाही येत लिफ्टच्या नोजलने। तुम्हाला एकदम छान असं क्यूट पाहिजे असेल ना पण त्रासच वापरा खूप छान टोक येत आहे।